बदलापूर घटनेच्या निषेधार्थ सोनई गावामध्ये काळ्या फिती लावून जिल्हा परिषद सदस्य माननीय सुनील भाऊ गडाख यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. बदलापूर येथील घटना ही सर्वच समाजाला काळीमा फासणारी घटना आहे. महाराष्ट्रात अशा घटनेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. याला आता कुठेतरी आळा बसला पाहिजे. सरकार फक्त फास्ट ट्रॅक म्हणते व केस 4 वर्ष चालवते. हा कसला आलाय फास्ट ट्रॅक? लवकरात लवकर पीडित मुलीला न्याय मिळवून द्यावा व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असे जिल्हा परिषद सदस्य माननीय सुनील भाऊ गडाख यांनी बोलताना सांगितले. यावेळी सोनई गावचे सरपंच धनंजय वाघ, उपसरपंच प्रसाद हारकळे, कांगोनी गावचे सरपंच सोमनाथ कराळे, उदय पालवेसह गणेशवाडी, करजगाव, हिंगोनी, कांगोनी, घोडेगावसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही नेवाजकर न्यूजसाठी गणेश भिलेकर, सोनई. ही घटना समर्थन करणार कोणीच नाही. पण ज्या पद्धतीनं ह्या घटनेकडं पाहिलं जातंय किंवा जसा पडदा टाकायचा प्रयत्न केला जातो या घटनेवरती, मग ते प्रत्येक वेळेस राजकीय कारण समोर ठेवून कुठलीही गोष्ट जरी झाली तर त्याला राजकीय स्वरूप सांगायचं आणि वेळ मारून द्यायची. पण या ठिकाणी मी शासनाला जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की या महाराष्ट्रातला आता माणसं सगळेजण हुशार झालेले आहेत, सगळ्यांना सगळं कळतं. म्हणून आता फसवाफशी न करता इथून पुढं महाराष्ट्रामध्ये आधी असे अन्याय तर झालेच नाही पाहिजेत. झाले तर निश्चित स्वरूपात याची सगळी जबाबदारी शासनावरती असणार आहे, असलीच पाहिजे. पण ह्या ज्या घटना घडल्या आहेत या घटना फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन आता फास्ट ट्रॅकचा सुद्धा अर्थ काय काढायचा? फास्ट ट्रॅकसुद्धा 4-4 वर्ष चालतंय. तर निश्चित स्वरूपात या मुलीला त्या ठिकाणी न्याय लवकरात लवकर त्या ठिकाणी दिला पाहिजे हीच विनंती शासनाकडे या निमित्तानं करतो. या सरकारचं करायचं काय? आणि डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? आणि डोकं